मोबाईल कंपन्यांचे माहिर घर निखिल मोबाईल शॉपी खानापूर। कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर ही सुवर्ण संधी सोडू नका, आता नाही तर कधीच नाही। पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट टीव्ही, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजा राणी कपाट, सहावे बक्षीस रेडमी 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना up to 5000 पर्यंत गिफ्ट, स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल। आमचा पत्ता मेन बाजारपेठ राजदीप कॉम्प्लेक्स खानापूर, प्रोप्रायटर निखिल हसबे। या गावात अजून चादरीच्या अँब्युलन्स मधून रुग्ण नेले जातात। कधी संपणार आमचा वनवास? कोळेकर वाडी आणि वनवास वाडीच्या ग्रामस्थांचा सवाल। प्रगती होईल तशा वेगवेगळ्या सुविधा येत आहेत। माणूस आजारी पडला की पूर्वी वैद्य मंडळी उपचार करायची, आज विज्ञानाने प्रगती केली आहे। रोगांवर आणि रुग्णांवर उपचार करणारी अद्ययावत उपचार पद्धती विकसित झाली। माणसाचे कृत्रिम अवयव तयार केले जात आहेत। गंभीर रुग्णांना हॉस्पिटलला नेण्यासाठी ऑक्सिजन व्हेंटिलेटर असणाऱ्या सुसज्ज अशा ॲम्ब्युलन्स तयार झाल्या आहेत। पण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोळेकर वाडी आणि वनवास वाडी या गावात माणूस आजारी पडला आणि त्याला तातडीने दवाखान्यात पळवायचे झाले तर चादरीच्या किंवा साडीच्या ॲम्ब्युलन्समधून नेले जाते। चाफळपासून 5-6 किलोमीटरवर डेरवन ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या या गावांची ही दुरावस्था आहे। काडिया किंवा इतर कुठल्याही ॲम्ब्युलन्सपेक्षा या लोकांच्या कामी येते ती चादरीची आणि साडीची ॲम्ब्युलन्स। होय, चादरीची आणि साडीचीच ॲम्ब्युलन्स, कारण या दुर्गम गावात कोणतेही वाहन पोहोचू शकत नाही, तिथे साधी बैलगाडीही जाऊ शकत नाही, त्यामुळे गंभीर रुग्णांना झोळी करून हॉस्पिटलला नेले जाते। असंच आम्हाला प्रत्येक वेळेला काय माणूस आजारी पडलं तर न्या लागतं, हे 2-3 तास 4 तास खाली उतरसवर जाते। एक एक माणूस इथं असंच आजारी झाले की एक एक असंच गेल्यावर भरून गेली तर माणसं। आणि ह्या रस्त्याचे खाली चिकनवाडी दिसते, खाली किती लांब आहे तेवढं त्या न्याय लागतं खाली। पण आम्हाला आणि डिलिव्हरी बायका असलं तर ते बी लय अवघड पडतं की न्याचं म्हटल्यावर डिलिव्हरी अशीच न्यावं लागते आम्हाला। म्हातारं माणसं असंच न्यायचं, डिलिव्हरीची बायका माणसं बी आम्ही अशीच घेऊन जायचं। गरीब माणसाने वय आहे का आमचं न्यायचं? त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना। अशीच वय कधी खरी ना खाली न्यावं लागतं या बारक्या पोरांनी काय चालायचं। गावात वीज जोडताना बैलाने विजेची खांब वरती न्यावे लागतात, पण ते खांब वाहून नेणारी बैल त्यात दगावतात। साधी पाऊल वाटही व्यवस्थित नसलेल्या या गावात मग ॲम्ब्युलन्स कशी पोहोचणार? रस्ते अभावी लोकांचे जीव जाऊ शकतात। मायबाप सरकार या लोकांच्या व्यथा जाणून घेणार का? चंद्रावर आणि मंगळावर यान सोडणाऱ्या देशात आजही एखाद्या गावात ॲम्ब्युलन्स पोहोचत नसेल तर ही लाजीरवाणी बाब आहे। कित्येक महिलांचे बाळंतपण या झोळीतच झाले। डोंगरावरून रुग्णाला झोळीतून घेऊन उतरणे आणि चढणे हे काम मोठ्या जिकिरीचे आहे, पण जीव वाचवण्यासाठी आजही वनवास वाडी आणि कोळेकर वाडीच्या लोकांना हा आटापिटा करावा लागतोय। रुग्णांबरोबर स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागतोय। राज्याचे विद्यमान गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर व खासदार श्रीनिवास पाटील, राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयन महाराज यांच्या मतदारसंघातील ही गावं आहेत। या मान्यवरांना या लोकांच्या दुःखाची जाणीव कधी होणार आणि आमचा वनवास कधी संपणार? हाच सवाल 17व्या शतकातल्या जीन वाट्याला आलेल्या कोळेकर वाडी आणि वनवासवाडीचे ग्रामस्थ विचारत आहेत। आमची डिलिव्हरी जरी झाली इथं जर ना डिलिव्हरी होईना तरी पण डाली तर नेते जुळी करून नेते ते, मग ती माणसाची बाय माणसाची त्या डिलिव्हरीची रक्ताची जार इथं लागते,
गरीब माणसं समजी भिजते जर रक्तानं आणि खाली शिंगणवाडीत न्यायला लागतं तत्न गाडी बोलवायची आणि तत्न न्यायची इथं उंब चापळला की ना तर उमरजला की ना तर की कराडला न्यायची तत्न वर आणि उचलून तिने येताना आणायची आमची अवस्था केवढी होत्या ह्या डोळ्यानं माझ्या दिसना मी जर न खाली गेले तर जाळीच जात्या का कुठं जात्या ह्या डोळ्याला माझ्या पडदा आलाय बघायला मला पाखरू आणाय दिसना झाले मग मातापुरती तेवढी वाड बोलते द्या एक काळजात घालायसारखी बोलते आहे आम्ही आपलं देतोय घर समजे हे न मत हिथं आले की गोड बोलते आहे मग आमचे गोड बोलण्याचे जे घर समज घेतलाय पाची डू आई मग आता जी ही नवी पैशी ही ग बसल का आता आमची हालत किती ह्या माणसाला आज वरती काय हालत झाली 2 वाजता येत ना उचलून नेलं ह्या म्हाताऱ्याला उचलून नेला कोणत्या माणसाला झालं उचलून नेले जेव्हा पर्याय नाही मग आमची काय तरी हिंदी सोय करायला पाहिजे का नाही आपली मातापुरती येते आमची पाण्याची जी सोय केली तर तुम्ही ते आम्ही हे करू की दारातनं जे केलं ते कमी करायचं रस्ता आम्हाला करून द्यायचा आता नातवांची किंवा आता नातूच आहेत म्हणायचं अजून काही परतून चालू नाहीत मग 5वी पिढी चालू आमची आहे कधी कधी सुद्धा कुणीसुद्धा दक्षता घेतलेली नाही आहे मतं मागायला येते ती मतं आम्ही देतो आम्ही मतं नाही म्हणत नाही पण मतं मागून गेले मतं दिल्याच्या नंतर कोणसुद्धा इकडे येत नाही शाळेला आहे शाळा आहे पण कच्ची त्याला पत्राचा बतुनी लावला आहे पत्रा लावून शेणी ते फडफडफड उडतो पोरं बाळं भेटते ती लहान पोरं मोठी पोरं भेटते ती शाळेत बसायला आणि रस्त्याची एकदम नादुरुस्ती आहे ह्या रस्त्याची रस्ता अजिबात नाही माणसाला खाली डिलिव्हरीची बाई उतरून न्यायला लागती त्याच्या पाठीमागून मला चालत जावं लागतं मला दुसरं माणूस न्यायला येतं घालवायला येतं किंवा उचलूनच न्यावं लागतं काय डालीतनं बिलीतनं नंतर कशानं धुळीतनं बांधून न्यायचं आजारी पडलं तसं न्यायचं आणि ना न्यायचं अजिबात पाऊस पाणी असला तर त्या माणसाला न्यातच नाही तसंच असू द्यायचं दवागोळ्यावर चालू ठेवायचं डॉक्टर लोक येत नाही ती डोंगर असल्यामुळं रस्ता नाही तर येते कसं किंवा गावातसुद्धा लक्ष देत नाही ती हे जे मोराने लोकायचे 4-2 कुठं सरपंच दिलाय कोण दिलंय ते काय येत नाही ती अजिबात इकडे तर लक्ष लावत नाही ती आमची अजिबात गैरसोयच आहे राहणं म्हणजे गैरसोय आहे रस्त्यातनं यायचं म्हटलं तर बोजा घ्यायचा आणि वर चढायचं ते काही येत नाही दम लागतोय आणि दमा लागून शेणी जरा बसायचं आणि नंतर उचलून घेऊन यायचं ही परिस्थिती आमची आहे आणि आता माझी ही इकती गैरसोय आहे की मला अजिबात उठायला बसायलाच येईना मग माझं डोळं आहे ती तोपर्यंत तरी मला त्या रस्त्यानं बघावी म्हणून दक्षता घेतली तर बरंच होईल अशी माझी अपेक्षा आहे स्मशानभूमी स्मशानभूमी नाही आहे स्मशानभूमीचं सुद्धा केलेलं नाही सरपंचाला हे केलं पाहिजे पण केलेलं नाही आहे गोड बोलते ती येते ती गोड बोलून जाते ती त्यांना पाण्याची पाण्याचं तर पाणी आहे पाहिजे की पण केली तर ठीक आहे ना सरपंच तर येत नाही काय लक्षात घेत नाही किंवा दुसराच एखादा माणूस मोराडे ते येत नाही जात नाही आमची पोरं बाळं लय ह्या संभाजी हरिबा कोळेकर ह्यानं तर किती खटपट केली किती सरी ते हालचाल केली पण कोण त्याचं मानत नाही अशी माझी विनंती आहे की स्मशानभूमी आणि ही रस्त्याची सोय ही झालीच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे म्हणजे आहेच आता माझं तर संपलेलंच आहे पण लहान मुलं आहेत यांची तरी सोय त्यांची तरी अपेक्षा काहीतरी काय नाही काहीतरी वाटणं जावं यावं गाड्या घोड्या आता इथं घेतील नाही घेतल्या तरी घेतील आज ना उद्या मस्त पोरं बाळं रगडायची पण त्यांची सोय नाही तर काय करते ती खटपट करते ती पण कोण येत मोरडे कोण येतच नाही तर इथं जाऊन पण आले ती महाराजांच्यापासून हे जीवन कारखान्यानं शंभूराजे ते येतात का ते नाही आलं शंभूराजे कधी आले नाही नाही आलं हे तर बैरवाडी त्याच येते ती इथं शिंगणवाडीत आलं होतं की बाळाला हे बाळू ड्रायव्हर त्याला पण त्याचा सत्कार केला हातात हात घातला शंभूराजानं की तुला रस्ता देतो म्हणून आता 6वी पीठ चालली आहे 6वी पीठ चालली तरी पण अजून रस्ता नाही झाला 2-3 आमदार होऊन गेलं तर मोठं काय हे का खासदार झालं तर सर हे कुणी आलं नाही इकडे बघायला त्याचं काय करायचं दक्षता तेवढ्या पुरते मग त्याचं हितली लोकं आली की मग त्याचं देतो आम्ही करून देतो आता सगळं पण ते काय करून देत नाही तर काय नाही तेवढ्या पुरते याच्यात एक वाढ बोलते चली जाते मग काय करायचं याला 7 पिढ्यामध्ये काय एक रस्ता जरा बी नाही करू शकली ती
कमीत कमी आम्हाला बैलगाडी जायापुरता तरी रस्ता, गाडी नाही वर आली चालेल, आम्ही माणसं उचलून नेतो आहे माता कोतारी, ह्याला काय करायचं? आम्ही रस्ता बघितला तर 2 फूटच्या रस्त्याचा आम्ही जाणार कसे? मागं मोरं चालायचं जायचं, खडीनावर रातचं याचं झालं तरी मोठी अडचण. मग याच्यासाठी दक्षता घेतली पाहिजे मंत्र्यांनी. माझं गाव नारायणी स्नुटिगे, मी वनवासवाडीचा रहिवासी आहे. तर माझ्या बिराडाला कालच्यानं तिची तब्येत बरोबर नाही, काल नेली, काल काय गुण आला नाही, जास्तच तकलीफ व्हायला लागली. मग आज आणि घेऊन आलो आहे. याचं आम्हाला डोंगर वस्ती आमची, रस्ता नाही, काय नाही, चालायची गैरसोय वाहनामुळं आमची झालेली आहे, चालल्याशिवाय पर्याय नाही. मावशी आजारी आहे, तुम्ही तरी चालत आला? हो आजारी आहे तरी चालत आलो. गुहाकडे गेले, जास्त झालं, काल दवाखान्यात गेले होते आणि जास्त झालं म्हणून त्याने आणि आज 21व्या शतकामध्ये अत्याधुनिक अशा कार्डियक आणि सर्व सोयींनी सुसज्ज अशा ॲम्ब्युलन्स आपण पाहिले असतील. 108 नंबर दाबल्यानंतर तात्काळ तत्परतेने घरासमोर येऊन तुम्हाला उपचार, अत्याधुनिक उपचार देणारे ॲम्ब्युलन्स पाहिले असेल. पण चादरीतील ॲम्ब्युलन्स जर पाहायचे असेल तर तुम्हाला कोळेकरवाडी येथे अवश्य भेट द्यावी लागेल. ती ॲम्ब्युलन्स आजही इथे कार्यरत आहे असून लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. आज 21व्या शतकात पुढारलेला भारत, पुढारलेला महाराष्ट्र ही घोषणा फक्त नेते करतात, पण ॲक्च्युली दुर्गम भागात म्हणजे आज पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात लपलेले ही कोळेकरवाडी ही छोटीशी गडचिरोलीच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि इथंही ॲम्ब्युलन्स आहे, चादरीतली ॲम्ब्युलन्स पाहिजे असेल तर इथं येणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींना हे दिसणार आहे का हे कोळेकरवाडीच्या व्यथा, ह्या अडीअडचणी, ज्या लोक जी लोकं इथली कोणत्या परिस्थितीत राहत आहेत, नरकयातना भोगत आहेत, अनेक समस्या, इथं समस्यांचा आगर आहे, ह्या दिसणार आहेत का नाही? ह्या समस्या लोकप्रतिनिधींना कधी दिसणार? त्यांनी डोळसपणे ह्या समस्या पाहाव्या, इथं यावं, इथलं जीवन गांभीर्यानं उपभोगावं आणि नंतर ह्या म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची इथं गरज आज निर्माण झालेली आहे. सचिन थोरात, वज्रधारी न्यूज, पाटण. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली.